नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन। तर पहा आता वरती मी थंबनेलला जो फोटो लावलेला आहे तो बऱ्याच जणांना माहिती नसेल किंवा काहींना माहिती असेल, तर तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच पहा, तुम्हाला समजेल तो कोणा संदर्भात आहे। तर हा या संजीवनी ताई आहेत। आता संजीवनी ताई म्हणजे त्यांचं चॅनल पण आहे। यामागे त्यांचं जे काही बरंच भांडण तंट झालं तुम्हा सगळ्यांना तर माहीतच आहे, कारण पाठीमागं एका वर्षापूर्वी देखील यूट्यूबवरती खूप सारं भांडण चालू होतं, कारण कारवाई वगैरे त्यामध्ये 10-11 जणं म्हणजे त्याच्यामध्ये लेडीज जेंट्स जे काही गोष्टी घडल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे। गच्ची प्रकरणासंदर्भात त्या म्हणजे त्या संदर्भात माहिती आहे, परंतु तो विषय आपल्याला काही इथं घ्यायचा नाही, फक्त बोलायचं आहे संजीवनी ताई संदर्भात। कारण मी बऱ्याच दिवसापासून त्यांचे व्हिडिओ पाहते आणि मग असं नाही की त्यांचं पण एक ते त्यांचे डेली ब्लॉग वगैरे असं काही नसतं, पण त्यांचं देखील इतरांबद्दल ते बोलत असतात किंवा एकच विषयाबद्दल, जे हजारेबाईबद्दल त्या कायम बोलत असतात, एकाच व्यक्तीबद्दल, बाकी ते कधी कुणाबद्दल बोलत नाहीत। आणि आता तर त्यांच्या घरामधील वाद त्या सतत सांगत असतात की असं झालं, नवऱ्यानं असं केलं, मुलांनी असं केलं, मला ह्या म्हणजे माझी कुणाला काळजी नाही वगैरे भरपूर काही त्यांच्या व्हिडिओद्वारे त्या मांडत असतात। तर असो, ज्याच्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी चालू असतं, घरोघरी मातीची चुरी असं म्हणतात, ते काही खोटं नाही। कारण घर म्हटलं की भांड्याला भांडं वाजतं आणि आवाज मग होणारच असं असतं बघा। तर मला आज बोलायचं आहे अशा विषयावर की मी त्यांच्या नवऱ्याचे पण खूप सारे व्हिडिओ पाहिले, 2 मला वाटतं 3-4 व्हिडिओ असतील त्यांचे मिस्टरांचे पण। आणि घरगुती वाद आहेत, सोशल मीडियावरती मांडतात, मग अशाने काय होतं की पब्लिक काही त्यांच्याकडनं बोलतात, काही ताईकडून बोलतात, मग लोक जो तो आपलं मत मांडत असतो, मग यातून काय होतं की एकमेकांबद्दल विरोध अजून वाढतो, मग तिला एकमेकांचे विचार पटत नाहीत। आधीच तर कुठेतरी काहीतरी गोष्टी खटकलेल्या असतात घरात, त्यामध्ये इतरांनी लक्ष दिल्यावर अजून त्यामध्ये भडास वाढते किंवा अजून कुठेतरी काहीतरी ते भांडण वाढत चालतं, कमी मात्र कधीच होत नाही। त्यामुळे होता तुम्ही एवढ्या समजदार आहे आहात, तुम्ही चांगल्या ठिकाणी जॉब करताय, तुम्हाला चांगलं काय वाईट काय या गोष्टीची जाणीव आहे, मग तुम्ही या गोष्टी सोशल मीडियावरती का मांडताय? आणि राहिला प्रश्न तुमच्यावरती किती कारवाई झाल्या त्याचं मला देणं घेणं नाही, परंतु तुम्ही स्वतः सांगत आहात, तुमचे मिस्टर पण सांगत आहेत की हिच्यावरती 2-3 NC झाल्या। आणि मग अशावेळी होतं काय की घरामध्ये सुद्धा तणावाचं वातावरण निर्माण होतं। त्यांच्या मिस्टरांचा मी एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की ही खूप हट्टी आहे, घरात स्वयंपाक करत नाही, मुलांकडं लक्ष नसतं, आणि मुलांचं लहानपणापासून त्याला काय हवं काय नको प्रत्येक जबाबदारी मी स्वतः पार पाडल्यात असं त्यांचं म्हणणं आहे। आणि ती फक्त चपाती किंवा भाकरी एवढंच करते, बाकी घरातल्या म्हणजे घरकामाला देखील बाई आहे, आणि मुलांचं सगळं काय हवं काय नको सगळं ते मी स्वतः बघतो असं त्यांच्या मिस्टरांचं म्हणणं आहे। पण ठीक आहे, असो संसार दोघांचा आहे, दोघांनी पण करायला पाहिजे, पण त्यांना असं वाटतं की मी ना यूट्यूबकडे जास्त लक्ष देऊ नये, म्हणजे देऊ नये म्हणजे कसं की इतर बायकांचं सारखं नाव घेऊन एकालाच बोलणं किंवा मग ते घरापर्यंत भांडण येणं, मग पोलिसांचे कॉल येतात की या तारखेला हजर व्हा, मग या तारखेला आपण जर नाही गेलो तर मग ते असं कुणाला चांगलं वाटतं का? म्हणजे त्यांचा असा प्रश्न होता की असं कुठल्या पुरुषाला चांगलं वाटतं की बाबा पोलिसांनी यायचं मग आपल्या बायकोला उचलून घेऊन जायचं, म्हणजेच की तुम्ही तारखेला हजर नाही राहिले तर, म्हणजे त्यांचं जे त्यांना जे कारवाईसाठी केसेसमध्ये त्यांना जे नोटीस आलेले असतात त्यामध्ये तसं मेन्शन केलेलं असतं, म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे। आपल्याला काय नोटीस वगैरे कशा असतात किंवा काय असतं हे माहिती नाही, परंतु त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला की त्यामध्ये तसं मेन्शन केलेलं असतं की तुम्ही इथं यावेळेला हजर राहिलं पाहिजे, नाहीतर असं होईल तसं होईल असतं। आता शेवटी कसं असतं, सरकारी कारवाई असतात, त्यामुळे आपण त्यामध्ये जास्त काही दखलंदाजी करू शकत नाही, जे काही गोष्टी असतात ज्याला त्यालाच अनुभव असतो। आणि त्यांच्या मिस्टरांचं असं म्हणणं आहे की तिनं या गोष्टी करण्यापेक्षा तिनं चांगले व्हिडिओ बनवावे, जसं की चांगल्या पद्धतीने बोलावं, चांगले म्हणजे चांगले व्हिडिओ म्हणजे कॉमेडी जर बनवले, डेली ब्लॉग बनवले, त्यामध्ये आम्ही तिला हेल्प करू, मुलं आणि मी स्वतः तिच्या व्हिडिओमध्ये जात जाऊ, डेली ब्लॉगमध्ये तिला मदत करत जाऊ, किंवा तिला आम्ही कॉमेडी व्हिडिओमध्ये देखील तिला आम्ही व्यवस्थित छान सपोर्ट करत असतो आणि करत जाऊ नेहमी। परंतु हे इतर जे भांडण काय आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की एकदा मी गेलो, एकदा माझा मुलगा गेलो तिच्यासोबत, जेव्हा तिच्यावरती NC होती त्यावेळेस, मग मानसिक होती, मानसिक आर्थिक सगळ्याच गोष्टीने माणसाची खूप सारी तारांबळ होते, खूप सारे माणसाचे हाल होतात, आणि अशावेळी घर डिस्टर्ब होतं, कारण की तिच्यावरती कारवाई झाली,
तर मग कुठंतरी मिस्टरांना राग येतो, मग दोघांमध्ये भांडण, दोघांमध्ये भांडण झालं की मग मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होतो, मग मुलंही डिस्टर्ब होतात, कारण ते मुलं आता 20-22 वर्षाची मुलं आहेत, कॉलेजला आहेत, कुठेतरी त्यांना असं वाटत असेल की नाही बाबा, त्यांनाही कळतं ना चांगलं काय वाईट काय, मग आपली आईवडील भांडतायत. तुमचंच नाही परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये, मी असो कुणी असो, प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं मोठी झाली की बऱ्याच काही गोष्टी अशा असतात की ते आपण थोड्याशा आपण काही बऱ्याच ठिकाणी मर्यादा पाळाव्या लागतात आपल्या बोलण्यात भांडण्यात. प्रत्येक ठिकाणी आपण समजदारपणाची भूमिका घ्यावी लागते, दोघांनी एकमेकांना समजून घ्यावं लागतं. आणि आत्ता पाठीमागे काही महिन्यापूर्वी त्यांची आई पण एक्सपायर झाली, तर याचाही खूप म्हणजे खूप मोठा धक्का त्यांना बसलेला आहे. कारण कसं आहे ना, आई आई म्हणजे ती आईच असते, ज्याचं दुःख तो समजू शकतो, आपण त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. परंतु त्यांच्या मिस्टरांनी जे सांगितलं की ती घरात लक्ष देत नाही, स्वतःपुरतं करून खाल्लं आणि झोपली, मग आम्ही आमचं केलं वगैरे वगैरे, हे काही जे असेल तर बाकी मला जास्त काही याच्यावरती बोलायचं नाही. पण त्यांची बऱ्याच दिवसापासून बघते मी, बऱ्याच दिवसापासून फक्त आणि फक्त हजारेबाई हजारेबाई ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाच टॉपिक नसतो. ठीक आहे, तुमचं जरी काही झालं असेल कारवाई संदर्भात, तरी पण तुम्ही एकत्र सगळ्या गोष्टी, तुम्ही एकत्र खाल्लं फिरलं, तुम्ही एकत्र सगळीकडे फिरायच्या, तुम्ही एकमेकांना काही पर्सनल गोष्टी शेअर केल्या, मग जेव्हा कधी वाद होतो ना तेव्हा आपण विश्वासघात करायचा नसतो की कुणी काय केलं, कुणाचं अफेअर कुणासोबत आहे. अरे तुम्ही वैचारिक लेवलवरती भांडत आहात की वैयक्तिक लेवलवर भांडत आहात हेच मुळात कळत नाही आहे. जर एखाद्याने आपल्याशी मैत्री केली आणि मैत्रीमध्ये भावनेच्या भरामध्ये किंवा एखाद्यानं खूप घट्ट खूप विश्वासाने जर आपल्याला काही मनातल्या गोष्टी शेअर केल्या असतील, तर आपण पुढे चालून त्याच गोष्टी इतरांना सांगत बसतं, शेअर करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि ह्याचं ह्याच्यासोबत आहे, त्याचं त्याच्यासोबत आहे, ह्या गोष्टी तर बोलणं अजिबात योग्य नाही, पूर्णपणे चुकीचं आहे. कोणाच्या आपण जे म्हणतो ना, एखाद्याच्या चारित्र्यावर बोलणं आपल्याला अजिबात अधिकार नाही येतो, कुणाला स्वातंत्र्य नाही तेवढं. जो तो आपला आपला व्यक्ती स्वतंत्र आहे, स्वतःबद्दल बोलू शकतो, परंतु दुसऱ्याच्या चारित्र्याबद्दल बोलायचा कुणालाच अधिकार नाही आहे. तर त्यांनी त्या ज्या काही गोष्टी बोलतायत की पहिलंच घडलेलं गच्ची प्रकरणावरती ते काढतात की तू असं, तू आमच्याबरोबर इथं आली होती, तू इथं फिरली, तुझं हे इकडं असं आहे, तू तशी आहेस, कुणाचं कसे असू द्या, तुम्हाला जेवढं व्हिडिओमध्ये दिसतं तुम्ही त्याच्यावरती नक्की बोला, तुमचं मत मांडा. परंतु ज्या गोष्टी नाही आहेत दिसत व्हिडिओमध्ये किंवा जे तुमचे असे काही एखाद्याने विश्वासाने शेअर केलेले असतील, तर तुम्ही पर्सनलच ठेवा, तुमच्या मनातच ठेवा. यातून काय होतं की विश्वास उडतो समोरच्याचा. माणूस भविष्यात आयुष्यात कधीच कुणावरती विश्वास करत नाही, सहजासहजी कुणाला काही आपलं सुखदुःख शेअर करत नाही. आणि थोडंसं फॅमिलीकडे लक्ष द्या, आता तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्याच आहात, त्यामुळे मी काय सांगणं असं मला गरजेचं नाही वाटत, परंतु व्हिडिओमध्ये दिसतं म्हणून असं वाटलं की चला बाबा बोलावं, माझं एक रिॲक्शन चॅनल आहे म्हणून कुठंतरी बोलण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. की पहिली म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे आपलं कुटुंब, आपली फॅमिली आहे, तुम्ही तिकडे लक्ष द्या. मुलं मोठी होत आहेत, बोलता बोलता कधी मुलांची लग्न होतील, कधी मुलं आपल्यापासून म्हणजे दूर म्हणजे कशी जॉबला वगैरे इकडे तिकडे जातील तेव्हा समजणार नाही. मग नवरा बायको हेच एकमेकांच्या सुखदुःखासाठी असतात. यूट्यूब फॅमिली आपल्याला दुःखाच्या वेळी धावत येणार नाही, आपला नवरा तो नवराच, आपली बायको ती बायकोच असते, त्यामुळं एकमेकांना समजून घ्या. तुम्ही तुमचे व्हिडिओ बनवा, परंतु तुम्ही ज्या गोष्टी झाल्यात, ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होते, तुम्ही ज्या गोष्टीच्या तुम्ही अजूनही त्याची शिक्षा भोगत आहात, तुम्ही त्याच गोष्टीबरोबर काढत राहिल्या तर अजून तुम्हाला त्रास होऊ शकतो. बाकी असो, स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष द्या. यूट्यूब म्हणजे काय सगळं नाही आहे, असं म्हणाल की मग तुम्ही पण व्हिडिओ बनवताय. अरे आम्ही व्हिडिओ बनवत असेल तर आमचं पहिलं म्हणजे सगळ्या आपण जे म्हणतो ना फर्स्ट प्रायोरिटी आम्ही आमच्या कुटुंबाला देतो, सगळं काही कुटुंबासाठी वेळ आणि भेटलं राहिलेला वेळ हा यूट्यूबसाठी असतो. त्यामुळं घरात आपण सोशल मीडियावरती इतर लोकांसाठी आपण घरामध्ये वाद करू नये, आपल्या फॅमिलीकडे दुर्लक्ष करू नये. आपली फॅमिली आपल्यासाठी असते, जेव्हा संकट येतं ना तेव्हा इतर कोणी आपल्या उपयोगी येत नाही. हो, एकदा मदत करेल, दोनदा मदत करेल, परंतु तिसऱ्यांदा लगेच मागार म्हणजे मागे पुढे बघायला लागतं की बाबा आपण याला किती वेळेस मदत केली तरी हा आपल्याला सारखं मदत मागत आहे, असं लोक असतात. आणि शेवटी आपला नवरा तो नवराच असतो, आपण जर किती रागावलं किती काही बोललं त्याला तरी उद्या आपल्याला सुखदुःख लागलं, कधी आजारी पडलं तर तोच आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकतो. तेवढ्या काळजीनं इतर लोक नाही धावत पळत येऊ शकत, त्यामुळं
यूट्यूबवरती ज्या काही गोष्टी तुम्ही मांडत आहात भांडणाचं तुमच्या घरातील जो तमाशा, तो सो तुम्ही तो थांबवा प्लीज, कारण हे योग्य नाही आहे. मोजक्याच जे काही गोष्टी थोडक्यात थोडकं तुम्ही आवरत्या घ्या, कारण पब्लिकला एकदा या काही गोष्टी माहिती झाल्या की पब्लिक तुम्हाला कायम त्याच गोष्टीवर ट्रोल करत राहणार. त्यामुळं थोडंसं तुम्ही दोघांनी सुशिक्षित आहात, चांगला जॉब करतायत, म्हणजे चांगली फॅमिली आहे, त्यामुळं तुम्ही या गोष्टी सोशल मीडियावरती का म्हणताय, मग तुम्हाला डॉलर्स भेटतात असं पब्लिकचं म्हणणं आहे. सगळ्यांना कळते यूट्यूबवरती काही भांडणाचा बाजार मांडला की आपल्याला डॉलर्स जास्त मिळत आहेत. त्यांच्या मिस्टरांचं तर मुळीच तसा हेतू दिसत नाही, कारण की कसं आहे, त्यांनी ते कधी सोशल मीडियावरती नाहीत, त्यामुळे त्यांचं आपण त्यांच्याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही. परंतु ह्या संजीवनीताई ज्या आहेत त्या बऱ्याच दिवसापासून मी त्यांना, जसं 1-1.5 वर्षापासून आले तसं मी त्यांना पाहते, त्यांचेच व्हिडिओ असतात, त्या चित्रांबद्दल भरपूर काही बोलत असतात, त्यांचे मिस्टर याच्यामध्ये नसतात, त्यामुळे आपण बिचारांना त्यांना काही बोलू शकत नाही आहेत. पण असं संजीवनी राणेताई, पुन्हा तरी तुम्हाला एकदा रिक्वेस्ट आहे की तुमच्या घरातल्या ज्या काही गोष्टी असतील घरातच ठेवा, कशाला विनाकारण ज्या गोष्टीमुळं आपल्या नवऱ्याला, आपल्या मुलाला किंवा आपल्या फॅमिलीला त्रास होत आहे, तुम्ही त्या गोष्टी बंद केल्या तरच योग्य राहील. कारण की कसं असतं माहिती का, लोक फक्त मजा बघायला असतात. जर काही गोष्टी काही गोष्टी घडल्या आपल्या घरामध्ये, आपल्यावर वेळ आली तर लोक लांबून मजा बघतात, पण सावरायला आपल्यालाच त्यातून बाहेर निघायला आपल्यालाच लागते. लोक उपयोगी येत नाहीत, त्यामुळे जे काही असेल ते तुम्ही घरातल्या घरात सॉर्टआउट करा. सोशल मीडियावरती त्या गोष्टीचा बाजार मांडू नका, कारण तुम्हालाच त्रास होणार आहे हे लक्षात घ्या. आणि विशेष म्हणजे एक सांगायचं की तुम्ही रोज 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 फक्त एकाच व्यक्तीच्या मागं, आणि ज्या झालेल्या गोष्टी तुम्ही त्या हजारे बाईच्या मागं लागता, आणि झालेल्या त्याच गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा उघडत बसताय, की ज्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतः इन्वॉल्व हो, त्या ज्या गोष्टी तुम्हीसुद्धा चुकलेल्या आहेत, तुम्ही त्याच गोष्टी त्यांच्या नावाने व्हिडिओ बनवताय सारखं. तरी तुम्हाला तर कितपत योग्य वाटते, तुम्ही तुमचंच ठरवा. जे काही मला वाटलं ते एक सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी ह्याच्यावरती सर्वांचं काय मत आहे ते कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.